गेल्या दीड वर्षापासून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय ताकद वाढवण्याची तयारी सुरू केली आहे। त्याचाच भाग म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर विष्णू बंगाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर हर्षल माने यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे। दोघांकडे प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दीड वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले। यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। दीड वर्षापासून शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात कारभार सुरू आहे, त्यामुळे राज्यभरात शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आता संघटनात्मक वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। त्याच दृष्टीने मराठवाड्याच्या धर्तीवर जळगाव जिल्ह्यात देखील लोकसभा मतदारसंघाचे विभाजन करून जबाबदारी सोपवण्यात आली आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघाची धुरा जळगाव नगरीचे माजी महापौर विष्णू भंगाडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। माजी महापौर सिनेट सदस्य असा प्रवास गाठत विष्णू भंगाडे यांच्या माध्यमातून शिवसेनेने लेवा पाटीदार समाजाला महत्त्वाच्या पदावर प्रतिनिधित्व दिले आहे। जळगाव शहराच्या राजकारणात भंगाडे हे मातब्बर नेते म्हणून गणले जातात। आता जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांना शिवसेनेकडून पाठबळ मिळाले आहे। भंगाडे यांनी आधी देखील विधानसभेसाठी चाचपणी केली असली तरी ते प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत। यावेळी ईबीएमनुशी बातचीत करताना विष्णू भंगाडे म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गावागावामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणी मजबूत करून पक्षाचे चांगले काम करण्याचा माझा मानस राहील, अशी ग्वाही विष्णू भंगाडे यांनी ईबीएमनुशी बोलताना दिली आहे। जुगल पाटील, ईबीएमनुशी। नक्कीच, मी आधी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री मोदी यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती जिल्हा प्रमुख म्हणून ती जबाबदारी टाकलेली आहे, मी चांगल्या प्रकारे पार पाडेल। आज संघटन मजबूत व्हावं, माननीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार काम करतं आहे आणि त्यासोबत आपला पक्षसुद्धा मजबूत असला पाहिजे। त्या दृष्टीने आधीच्या जिल्हाप्रमुखांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय संजयजी राऊत साहेब, माननीय गुलाबरावजी पाटील साहेब जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या या विभागाचे संपर्क प्रमुख जळगाव लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब आणि आता सहसंपर्क प्रमुख म्हणून गुलाबराव वाघ यांची आमच्यासोबतच हे झालेले आहे। नक्कीच यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढील काळामध्ये संघटन कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल असं नियोजन करेल आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनाचा विस्तार मोठ्या प्रमाणावरती करण्याचा मानस आहे। येणाऱ्या काळात जळगाव शहर असेल, जळगाव ग्रामीण असेल, धरणगाव असेल किंवा अंमळनेर असेल, या विविध भागांमध्ये जाऊन शाखा आणि माननीय बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारं शिवसैनिक यांना घेऊन काम करेल। येणाऱ्या काळामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली वेळोवेळी त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करण्याचा प्रयत्न आपल्या या विभागात करू आणि संघटन करण्याच्या दृष्टीने म्हटलं तर मी विद्यार्थी दशेपासून काम करतो आहे। सिनेटवरती जो जो 98 तर आजपर्यंत सिनेट मेंबर आहे, माझा संपर्क नेहमी विद्यार्थी असेल किंवा नागरिकांशी असेल चांगल्या प्रकारे येतो आहे। मला नगरसेवक म्हणून जी मिळालेली संधी असेल, महापौर म्हणून माननीय सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली मला महापौराची संधी मिळालेली आहे, माननीय दादांचं मार्गदर्शन या मार्गदर्शनाखाली नक्कीच मी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेल आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना जास्तीत जास्त कशी वाढेल हा प्रयत्न माझा नक्कीच राहील। जळगाव शहरामध्ये शिवसेनेची जी सत्ता आलेली आहे, माननीय पुन्हा म्हणेल माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय शिंदे साहेब, माननीय संजय राऊत साहेब, संजय सावंत साहेब यांचं सर्वांचं सहकार्य आणि माननीय गुलाब भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आत्ताच आम्हाला DPTCच्या माध्यमातून आजपर्यंत कधी नव्हता मिळालेला इतका निधी आज मिळालेला आहे। जो जो 61 कोटी माननीय गुलाबभाऊंनी आम्हाला निधी दिलेला आहे जळगाव महापालिकेला, या माध्यमातून जळगाव शहरात आम्ही म्हणत नाही की सर्वच कामं होतील, परंतु प्रायोरिटीने जे आज जळगाव शहराचा रस्त्यांची जी अवस्था बिकट झालेली होती, जी मागील काळामध्ये BJP काळामध्ये जी अवस्था बेकार झालेली होती ती 2.5 वर्षात त्यांना सुधरवता आलेली नाही,
आज ती आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून ती नक्कीच चांगल्या प्रकारे हा पावसाळा संपल्यानंतर लोका रस्त्यांचे कामं आम्ही चांगल्या प्रकारे करून दाखवू. त्याच्यानंतर अंडरग्राउंड ड्रेनेजच्या ज्या चाऱ्या असतील यामधील जी गटर व्यवस्था आपली जी झालेली होती त्या माध्यमातून ज्या रस्त्यावर गाड्या चालवता येत नव्हत्या अमृत योजनेच्या माध्यमातून असेल आम्ही हा प्रश्न नक्कीच जळगाव शहरवासियांच्यासाठी सोडवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला काही काळ हवा आहे. या माध्यमातून माननीय शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव महानगरपालिकेला निधी चांगल्या प्रकारे विलासराव गुलाबराव पाटलांच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. आम्हाला ती पूर्णपणे आशा आहे आणि आम्ही संजय सावंत संजय राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे काम करू. शहरात विकासाला दिशा देण्याच्या दृष्टीने आम्ही माननीय नितीनभाऊंच्या सोबत मार्गदर्शनाखाली काम आमचं चांगल्या प्रकारे चालू आहे. नियोजन चांगल्या प्रकारे महापौर आहे उपमहापौर आहे यांच्या सर्वांच्या सोबत आम्ही चांगल्या प्रकारे पुढील विकासाच्या कामं आम्ही करणार आहोत. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.